एकनाथ खडसेंनी भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला आहे, मात्र ते कधी भाजपमध्ये येणार याची निश्चित तारीख कोणालाच माहीत नाही। एकनाथ खडसे भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत कसं करायचं अशा संभ्रमावस्थेत भाजप नेते आणि महायुतीचे मित्रपक्षही आहेत। एकनाथ खडसेंमुळे महायुती संभ्रमात आहे। खडसेंचा भाजप प्रवेश होणार तरी कधी? रक्षा खडसेही भाजप प्रवेशाबाबत भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची एकनाथ खडसेंनी घोषणा केली। 15 दिवसात भाजपमध्ये प्रवेश करेल असं त्यांनी सांगून दिलं, पण त्यांचा नक्की भाजप प्रवेश कधी हे काही महाराष्ट्र प्रदेश भाजपला अद्याप कळलेलं नाही। खडसे दिल्लीतल्या हॉटलाईनच्या संपर्कात असून प्रदेश भाजपच्या कोणत्याही नेत्याला खडसेंच्या घरवापसीबद्दल काहीही माहीत नाही असा टोला गिरीश महाजनांनी लगावला। तुम्ही एवढं नेत्याला सेवा देतील का, केंद्रातल्या सेवा देतील का, राज्यातल्या सेवा देतील का? मला वाटतं जर दिवा विझलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही एवढं का बोलताय मला कळत नाहीये। आता मी ते सांगतोय की त्यांचं डायरेक्ट हॉटलाईन केंद्रात आहे बाबा, आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना माहित नाही। एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांनीही कानावर हात ठेवले। माझी या संदर्भात चर्चा झालेली नाही आहे, कारण आपणही बघतोय की रोज माझे दौरे वगैरे सगळीकडे सुरू आहे, मी पण या सगळ्या निवडणुकीच्या गोंधळात आहे, त्यामुळे याच्यावर माझी काही चर्चा झालेली नाही आहे। मी पण आपल्याच माध्यमातून ऐकते। एकनाथ खडसे यांचा भाजप नेत्यांनी स्वागत केलं तर मित्रपक्ष म्हणून आम्हीही त्यांचं स्वागत करू असं राष्ट्रवादींनी सांगितलं। खरं तर त्यांचा पाठिंबा यापूर्वीच होणार होता अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा होती। महायुतीची परत एकदा आणखी एक ताकद वाढलेली आहे, त्यामुळे त्यांचं स्वागत महायुतीमध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सुद्धा करू। खडसेंच्या घरवापसीबाबत भाजप नेते फारसे खुश दिसत नाहीयेत। खडसे भाजपमध्ये अधिकृतरित्या आल्यानंतरही त्यांच्या नशिबी आलेला वनवास संपणार का याबाबत संशयता आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।